हॅलो फर्स्ट अँड स्टुडंट्स अँड द पेरेंट्स वेलकम टू सविता फोड अकॅडमी स्टुडंट्स आज आहे आपले मराठीचे लेक्चर आणि आज आपण भेटणार आहोत चिंगी आणि चिवताईला चला तर दोघी काय म्हणतायत बघूया चला भेटू चिंगी चिवताईला आता ही आहे चिंगी काय म्हणते बघूया उठा उठा ताईग, सारी कडे उजाडले ग डोळे तरी मिटलेले अजूनही तुम्ही बघू शकता इथे खिडकीमध्ये कोण आहे उभ चिंगी आणि खिडकीच्या बाहेर एक झाड आहे त्याच्यावरती झोपली झोपलीये तर चिंगी उठली सकाळी आणि गाणे गाते आणि बोलते चिवताई चिवताई सगळीकडे उजाडले आणि तुझे डोळे अजून मिटलेलेस तू अजून झोपलेलीस उठ उठ सकाळ झाली धन्यवाद ह उठवल्याबद्दल किती छान गाणी म्हणतेस ग तू शाळेत जातेस का आणि आता हे ते या चित्रामध्ये चिवताई उठली आणि चिवताई चिंगीला विचारती आहे पहिल्यांदा ती बोलती धन्यवाद हो उठवल्याबद्दल मला थँक यू उठवल्याबद्दल मला आणि तू किती सुंदर गाणं बोलतेस ग तू शाळेत जातेस काय एवढं सुंदर गाणं बोलतेस तर मग चिंगी काय बोलते आहे नाही आईच मला घरी शिकवते पण तिला शिकवायला वेळच नाही मिळत बरोबर आहे आजकालचे मम्मी लोक खूपच बिझी आहेत कामावर जातात नाही तर घरी पण खूपच काम असतं त्यांना मग त्यांना वेळच भेटत नाही हो ना मग तशीच्या चिंगीच्या मम्मीला देखील वेळच भेटत नाही शिकवायला आता चिवताई काय म्हणते आता मी तुला एक गाणं शिकवते ओ आ, आ, आई म म मका अ आ आई म मका हो हो मला आईने शिकवले होते गाणे चिंगी च्यूला बोलते आता चिऊ बोलते बर आता दाखव बघू लिहून एखादं अक्षर किंवा शब्द चिवताई चिंगीला लिहायला सांगते एखादे अक्षर किंवा शब्द मला लिहून दाखव आता या चित्रामध्ये आपण बघतोय की चिंगी लिहिते तिने अ काढला आहे पण तो उलटा काढला आहे आणि चिवताई बघतीये की चिंगी कसं लिहिते आता च्यू काय बोलते बघूयात अरे अरे हे तर उलट अक्षर लिहिलेस चल चल शाळेत माझ्यासोबत मी तुला अज्ञ करते हे पा चिंगेने उलट अक्षर लिहिलेले अ आणि ग आहे ना उलट लिहिलेले मग चिवता बोलते तुला मी शाळेत नेते आणि अज्ञ करते मग चिंगी काय बोलते बघूया मला नाही व्हायचं अज्ञ चिंगीताई मला अज्ञानी नाही तर सज्ञानी आहे असं चिंगी चिवताईला बोलते की मला अज्ञानी नाही राहायचं मला खूप खूप शिकायचं आहे असं बोलते अगो अज्ञानी अन सज्ञानी काय म्हणतेस अज्ञ म्हणजे मराठी भाषेतील अपासून ज्ञपर्यंत सगळी अक्षरे आपण शिकूयात होय की नाही शाळेतच शिकवतात ना अपासून ज्ञपर्यंत सर्वच अक्षरे तुम्ही देखील शिकला आहेत ना शिकायची आहेत ना तुम्हाला देखील त्याच्यासाठी शाळेतच जायला हवं ओ म्हणजे अज्ञानी पासून आणि ज्ञ म्हणजे ज्ञानी म्हणजे अज्ञानीपासून ज्ञानी व्हायचं आणि ते कुठे होतो आपण शाळेतच म्हणून शाळेत जायचा गंटाळा करायचा नाही आहे मुलांना नेहमी शाळेत जायचं अ म्हणजे अज्ञानी पासून ज्ञ म्हणजे ज्ञानी बनवणारी मराठी भाषा आपल्याला शिकलीच पाहिजे हो की नाही का शिकली पाहिजे आपल्याला मराठी भाषा अज्ञानीपासून ज्ञानी बनण्यासाठी मग चला तर मग चिंगी चुतायसारखं आपण पण सुरुवात करूया चला तर मग सुरुवात करूया मराठी भाषा शिकायला आणि शाळेत जायला शिकायची ना तुम्हाला मराठी भाषा चला तर मग सविता फावडे अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि नेहमी नेहमी छान छान मराठीचा व्हिडिओ बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद